अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल रिंगणात उतरलाय. या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ प्राध्यापक कैलास मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रामकृष्ण कर्डिले, प्रकाश कराळे, बाप्पासाहेब बोडखे, एकनाथ जगताप, प्राध्यापक मुरलीधर कराळे, रमेश कराळे, तुकाराम मचे, बबनराव खिलारी, मच्छिंद्र बेरड, सुनीता कर्डिले, सुलोचना कराळे, सविता कराळे, कांता बोठे, अंजली खिलारी, राजेश काळे, विठ्ठलराव गुंजाळ आदींसह सर्व उमेदवार आणि सभासद उपस्थित होते. त्यांनी खरं तर आमची अर्ज बाद मंजूर झाल्यानंतर बी चर्चा व्हायला पाहिजे होती तसं न करता ही अर्ज सातत्याने बाद कशी होती असा प्रयत्न केला. त्यामुळं या ठिकाणी जे सांगितलं जातं की आम्ही जिकिरीचे प्रयत्न केले, जिकिरीचे प्रयत्न असे केले का मग की आमची अर्ज बाद करून आम्हाला या पॅनलला निवडणुकीच्या बाहेर काढायचं आणि मग स्वतःसाठी बिनविरोध करायची अशा पद्धतीचा हा जिकिरीचा प्रयत्न होता. आणि त्याला निश्चितपणे कोर्टाच्या माध्यमातून माननीय सरकार खात्याच्या माध्यमातून आमचे अर्ज पात्र होऊन त्याला उत्तर हे दिलं गेलेलं आहे. अतिशय सक्षम असा या ठिकाणी आपण पॅनल दिलेला आहे आणि हा पॅनल देत असताना आजच आम्हाला पुन्हा रिव्ह्यू पिटिशनच्या नोटीससुद्धा बजावलेल्या आहेत. त्याची तारीख 17 तारीख आहे म्हणजे आजही अजूनही आमचे अर्ज बाद करण्याचा प्रयत्न होता आणि हे त्यांना माहीत आहे अर्ज बाद होणार नाही, काही होणार नाही, परंतु आम्हाला गुंतून ठेवायचं सन्माननीय समाज बांधवांपर्यंत सन्माननीय मतदारांपर्यंत आम्हाला जाता येणार नाही आणि आमचा एक नीतीधैर्य खर्च करण्याचा हा जो प्रयत्न चाललेला आहे तो निश्चितपणे हलून पडलेला आहे. पुन्हा एकदा यू पिटिशनच्या माध्यमातून आम्हाला गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मग सातत्याने सांगितलं जातं की आम्ही बिनविरोधचा प्रयत्न करत होतो परंतु समोरच्यांनी साथ दिली नाही, म्हणजे नेमकी साथ कशी द्यायला पाहिजे होती आणि आमचे अर्ज बाद होऊन द्यायला पाहिजे होते, आम्ही आमचे अर्ज काढून घ्यायला पाहिजे होते की काय हा प्रश्न त्या ठिकाणी येतो. त्यामुळं हा ईमेल वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे की सांगत आहेत की आम्ही या ठिकाणी हा प्रयत्न केला होता तसा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला नाही. अतिशय दुर्दैवाची बाब, ज्यावेळेला आम्ही संचालक मंडळामधून बाहेर पडलो, संचालक मंडळ अल्पमतात आलं, त्यावेळेला एक नैतिक जबाबदारी मानून आम्ही ज्यांनी राजीनामे दिले त्यांनी आवर्जून पतसंस्थेमध्ये थांबून जर कोणी ठेवीदार त्या ठिकाणी डिस्टर्ब होत असतील तर त्यांना स्टेबल करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यावेळेला आवर्जून DDR साहेबांच्या माध्यमातून पेपरला चौकट छापून दिली होती की संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि केवळ तांत्रिक अडचणीमुळे केवळ संचालक मंडळ अल्पमतात आल्यामुळे प्रशासन आलेलं आहे हे छापून आणलं आणि आम्ही सुद्धा लोकांना सांगितलं की प्रशासक आम्ही राजीनाम्यामध्ये आलेला आहे त्यामुळं संचालक पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे त्यामुळं कोणीही ठेवी काढू नये, कोणताही आपल्या ठेवीला धोका होणार नाही, आपल्या ठेवीला आम्ही जबाबदार आहोत अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि नंतरच्या काळामध्ये प्रशासकच्या काळामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अनेकांना ठेवी ठेवायला सांगून आपण त्या ठिकाणी ठेवी वाढवलेल्या. समोरून सांगितलं जातं की आम्ही प्रशासक आल्यानंतर या ठिकाणी आम्ही ठेवी काढण्यासाठी सांगितलं. सिंगल एकही व्यक्ती आमच्या समोर आला, आमचं आव्हान आहे की एकही व्यक्ती आमच्या समोर आला आणि आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनी ठेवी काढलं. आकडेवारीवर बोलावं, तारखा घेऊन बोलावं की आमच्या दिवशी आमच्या ठेवी गेल्या. आज मी ऐकलं की 1.5 कोटीच्या ठेवी काढल्या गेल्या असं ते सांगतात. 1.5 लाखाची जरी ठेव कोणी काढलेली असेल तर नावानिशी मला त्यांनी दाखवून द्यावं असं मी त्यांना नम्रपणे आवाहन करतो आणि कृपा करून त्यांनी अशा चुकीचा संदेश देऊ नये अशी मी विनंती करतो. ही आर्थिक संस्था आहे, आर्थिक संस्थेच्या आर्थिक व्यवहारावर निश्चितपणे बोलायचं आहे. समोरच्या पार्टीने या ठिकाणी जे म्हणून आता नम्रपणे आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी सांगू शकतो की निश्चितपणे जे गेल्या 8 दिवसातलं आणि यांच्यासोबत गेली 20-25 वर्ष ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला ही खोटं बोलणारी मंडळी एकत्र झालेली आहे. या पुढच्या काळामध्ये राहिलेल्या 8 दिवसामध्ये त्यांच्या कोणत्याही वक्तव्यावर आम्ही खुलासा करणार नाही, कारण खोटं बोलणाऱ्यांना किती खुलासा करणार, त्याच्या मागे फिरणार नाही. मी प्रकाश कराळे, संस्थापक मानस सचिव मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था. सर्व उपस्थित आणि सभासद बांधवांना या ठिकाणी आज नमूद करतो मराठा सेवा सहकार मराठा पतसंस्था परिवर्तन पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आदरणीय खेडेकर साहेब यांची चर्चा विनिमय करून आम्ही या ठिकाणी पॅनल उभा केलेला आहे आणि रायगडचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास या ठिकाणी आज आम्ही अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून आणि प्राचार्य मोहिते सरांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. रामकृष्ण कर्डिले साहेब यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल कार्यरत आहे.
परिवर्तन पॅनलमध्ये उमेदवार देताना अनुभवी व ज्येष्ठ माजी माजी संचालक आणि तरुण तरुणींना या ठिकाणी संधी दिलेली आहे। खरं तर सांगायचं झालं तर या सर्व आजी माजी संचालकांनी संस्था उभारणीमध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे, वेळ दिलेला आहे आणि हे सर्व करत असताना माजी चेअरमन इंजिनियर विजयकुमार ठुबे हे या ठिकाणी सांगतात की मी संस्था उभी केली, हे छाप खोटं आहे। 15 वर्षामध्ये यांनी फक्त 15 दिवस ह्या संस्थेसाठी दिले असतील, बाकी यांचे फक्त कार्यक्षेत्राच्या बाहेरच गेलेले आहे। तरीसुद्धा आम्ही सर्वांनी सांभाळून घेतलं, कारण तत्व होतं मराठा सेवा संघाचं आणि कालांतराने गेली 4 वर्षापासून संस्थेमध्ये छोटे मोठे कुरकुरी सुरू झाल्या, वाद सुरू झाले आणि यांना दुहेरी नियंत्रण नको होतं, यांना आपले सहकारी सोबत नको होते। सेवानिवृत्तीनंतर यांची नीतिमत्ता बदलली, यांनी दादागिरी सुरू केली आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अनेक ठिकाणी लाखो रुपये संस्थेचे वाया घालवले। या सर्व प्रकारामध्ये सहकार्यांचे फॉर्म नामनिर्देशन फॉर्म त्यांनी बाद करण्याचा प्रयत्न केला, न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला, सर्व फॉर्म मंजूर झाले आणि आज खऱ्या अर्थाने सर्व समाज यांच्यावर चिडलेला आहे। सर्व शाखांच्या स्तरावर आम्ही शाखांनासुद्धा नियंत्रण राहील त्यासाठी त्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत। राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेबजी जाऊ यांच्या प्रेरणेतून साकार झालेले आज परिवर्तन पॅनलचा आज शुभारंभ झाला। खरं सांगायचं म्हणजे आमच्यासारख्या महिलांना आज प्रकाश कराडे सर असतील, रामकृष्ण करडले साहेब असतील, यांनी खऱ्या अर्थाने संधी दिलेली आहे। संस्थेचा गेली 15 वर्षापासून या संस्थेचा प्रत्यक्ष तिथे काम करत आहे, परंतु यांनी मला प्रकाश चौधरी प्रत्यक्षपणे काम करण्याची संधी दिली आहे। या संस्थेचा जिल्हा मराठा पण संस्थेचा कारभार हा पारदर्शक व्हावा आणि याचा लेखा जो का सर्व सभासदांना तसेच पूर्ण समाजापुढे यावा यासाठी परिवर्तन पॅनल पूर्णपणे प्रयत्नशील राहील। परिवर्तन पॅनलचे जे चिन्ह विमान आहे ते म्हणजे गतीचं चिन्ह आहे। यामध्ये आम्ही जे बँकेची किंवा समाजाची असून या माध्यमातून सुधारणा करण्याचा संकल्प करीत आहोत। यामध्ये सर्व उमेदवार हे अनुभवी आहेतच, त्याचप्रमाणे हे सगळे एज्युकेटेड आहेत। एज्युकेटेड असल्यामुळं संस्थेचा कारभार पाहण्यास ते सक्षम उमेदवारांचे आहेत। विनंती करते, तुम्हाला ही संधी आहे परिवर्तन घडवण्याची, तुम्ही तुमच्या मताच्या माध्यमातून हे परिवर्तन घडू शकता आणि आपला समाज आपली संस्था वाचवू शकता। महिलांसाठी मी सांगू शकते की जे काही महिलांचे महिलांसाठी उपयोगी असे माध्यम असतील किंवा महिलांसाठी अहमदनगर जिल्हा मराठा सेवा संस्था या रामकृष्ण यादव डॉक्टर साहेब यांनी आणि जिल्हा मराठा सेवा संघ यांचे ध्येय धोरण त्याचबरोबर या धोरणाचा अवलंब करून मला भूमिका सांगितली आणि याच्यामध्ये निश्चित हा जो मतदार आहे त्यांना या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला योग्य पद्धतीने घेऊन जायचे यासाठी मी मला जे गर्दिले साहेबांचे जे धोरण आवडले म्हणून मी या ठिकाणी उमेदवार म्हणून शुभारंभ करण्याचं काम श्रीफळ प्रदार्पण करून पुढून माझ्या स्वास्थ्य करण्यात आता ही फार बहुमत संधी मला मिळेल। परिवर्तन पॅनल माझ्या माहितीप्रमाणे नगर जिल्ह्यातील सर्व घटकांना सर्व सभासदांपैकी प्रतिनिधीला निवड करून एक मोठा पॉइंटर असलेला आहे। या पॅनल निश्चितच खात्रीच देतो मी की हे पॅनल बँकेमध्ये परिवर्तनच करेल, कोणत्या संस्थेत परिवर्तनच करेल, चांगलं काम करेल आणि या ठिकाणी कमी करून आमच्याकडे एक आदर्श संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी संस्था गायडा देऊ, परंतु या तंत्रज्ञानावरून आज जवळजवळ 2 कोटी ठेवी या संस्थेमध्ये स्थापन केल्या आहेत आणि एवढंच नव्हे तर या ठिकाणी आताचे युती पार्टीचे लोक सांगतात की आम्ही या संस्थेमध्ये फार मोठा विकास केला आहे, तर मी छाती लोकांना सांगतो की यांनी 1% जरी विकासाचं काम आपल्याला सांगितलं किंवा 1% सामील झालो, 1 दिवस 1 मिनिट आम्ही संस्थेमध्ये आले आहोत असं दाखवून दिलं, तर मी आजच या ठिकाणी या संस्थेचा राजीनामा द्यायलासुद्धा तयार आहे। फक्त त्यांनी सिद्ध करावं की 1 मिनिट मी संस्थेसाठी किंवा या संघटनेसाठी दिला आहे असा कोणत्याही प्रकारचा कारभार न करणारी व्यक्ती आज आमच्या विरोधामध्ये या ठिकाणी
वास्तविक पाहता आम्ही जो अर्ज भरला तो अर्ज भेटण्यासाठी या ठिकाणी हायकोर्टापर्यंत गेले. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.